नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानसागर स्पर्धा परीक्षा या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जी काय LLB CET आहे की जो 5 वर्षाचा कोर्स आहे LLBचा, तर त्यासाठी जो काही सिलेबस आहे CET चा, तर तो आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। तर जसं मी तुम्हाला काल जे काय आहे कालचं लेक्चर आपलं की 3 वर्षासाठीचं जे काही कोर्स आहे LLBचा, तर त्याच्यासाठी जी काही CET आहे तर त्यासाठी काय सिलॅबस आहे हा आपण ऑलरेडी बघितला आहे। तर यात आणि जो 5 वर्षाचा कोर्स आणि 3 वर्षाचा कोर्स यामध्ये थोडाफार डिफरन्स आहे आणि डिफिकल्टी लेवलसुद्धा थोडीशी त्याच्यात डिफरन्स पडणार आहे की जो 5 वर्षाचा जो काही कोर्स आहे तर त्यासाठी जी काही डिफिकल्टी लेवल आहे ॲज कम्पेअर टू जो 3 वर्षाचा कोर्स आहे तर त्यापेक्षा थोडीशी कमी असणार आहेत। ओके, कारण जो काही 5 वर्षाचा आहे तर तो डायरेक्टली आपलं 12th पास नंतर असणार आहे आणि 3 वर्षाचा जो काही कोर्स आहे तर तो आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर जे काही आपलं BA असेल, BCOM असेल किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असेल किंवा डॉक्टर असेल तो देखील LLB करू शकतो। तर त्यानंतर असणार आहे तर तो थोडासा जो काही पेपर एक्झाम असणार आहे तर ती थोडी टप असणार आहे। तर मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आपण जो काही आपला जनरल नॉलेज किंवा अवेअरनेसचा जो काही पार्ट आहे तर त्यावरती वेब सिरीज स्टार्ट करणार आहोत आपण। तर माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण जो काही हा चॅनल आहे तर तो खूप साऱ्या लोकांपर्यंत शेअर करावा आणि प्रत्येकाला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला सांगावा, की जेणेकरून ज्यावेळेस सबस्क्रायबर वाढतील तर याचा अर्थ असा होतो की एखाद्या क्लासरूममध्ये विद्यार्थी जास्त असतील तर ज्याप्रमाणे शिक्षकाला शिकवायला ज्या पद्धतीनं जास्त विद्यार्थी असल्यावर जो उत्साह असतो तर तो म्हणजे ती एक एनर्जी मिळते। तर आपल्याला विनंती आहे पुन्हा की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला लावा, की जे काही आपण सिरीज स्टार्ट करणार आहोत तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल आणि मलाही तुम्हाला शिकवायला एक एनर्जी मिळेल। चला तर मग आपण स्टार्ट करूया। तर या ठिकाणी आपण सिलॅबस आणि मार्किंग स्कीम काय आहे, 5 वर्षाचं जो काही कोर्स आहे LLBचा तर त्यासाठी CET साठी काय मार्किंग स्कीम असणार आहे तर ती बघूयात, आणि त्यानंतर इन डिटेल्समध्ये आपण जे काही एरियाज दिलेले आहे तर त्यांचं आपण बायफर्केशन विथ क्वेश्चन्स बघूयात। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मार्किंग स्कीम आपण बघू शकतो। तर ह्या मार्किंग स्कीममध्ये जो काही आपला पहिला एरिया आहे तर तो आहे लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग। तर याची जी काही नंबर ऑफ क्वेश्चन जी काही विचारली जाणार आहेत तर ती किती आहेत, तर ती 40, आणि प्रत्येक जो काही क्वेश्चन आहे तर त्याला 1 मार्क असणार आहे। तर अशा या पद्धतीनं लिगल ॲप्टिट्यूड अँड लिगल रिझनिंग यासाठी किती मार्क असणार आहे तर 40 मार्क असणार आहे। त्यानंतर सेकंड जो काय आपला एरिया आहे तर तो जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, तर याची नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे तर 30, आणि प्रत्येक प्रश्नासाठी किती मार्क असणार आहे तर तो 1, आणि या पद्धतीनं हा काही जो काही सेक्शन आहे तर त्याच्यासाठी किती मार्क असणार आहे तर 30। तर याची आपण खास एक जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्सची एक सिरीज बनवणार आहोत। तर तुम्ही जर भरघोस प्रतिसाद दिला तर मागील 1 वर्षाचे आपण करंट अफेअर्स आणि जे काही जनरल नॉलेजचे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर ती आपण कव्हर करणार आहोत। तुम्हाला माहिती असेल की मेरिटमध्ये येण्यासाठी किंवा चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी 1-1 मार्क हा किती महत्त्वाचा असतो, आणि त्यापैकी आपण जे काही 30 मार्क आहे जो काही हा 30 मार्काचा जो काही हा एरिया आहे तर यात आपण जवळजवळ 27-28 किंवा 25 मिनिमम ही मिळालीच पाहिजे या दृष्टीनं आपण ही व्हिडिओ सिरीज किंवा बनवणार आहोत। ओके, पुढचा जो काय आपला एरिया आहे तो म्हणजे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग। तर याच्यासाठी किती नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे तर ती 40, आणि प्रत्येक जो काही क्वेश्चन आहे तर तो 1 मार्कासाठी असणार आहे, आणि याच्यासाठी किती मार्क असतील तर टोटल मार्क 40 असणार आहे। ओके, त्यानंतर आपला जो काही पुढचा जो काही पार्ट आहे किंवा एरिया आहे तर तो असणार आहे इंग्लिश। तर इंग्लिशसाठी या ठिकाणी किती नंबर ऑफ क्वेश्चन्स असणार तर 30, आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कासाठी या पद्धतीनं 30 मार्क। आणि यात जो काही 3 वर्षाचा जो काही LLB कोर्स आहे तर त्याच्यासाठी जी CET आहे तर त्यामध्ये मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड म्हणजे जो काही आपला 5वा एरिया आहे तर तो त्यामध्ये नाही, तर तो जे काही 5 वर्षाचे CET आहे तर त्यामध्ये तो इन्क्लूड केलेला आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकतात की त्याच्यासाठी किती मार्क आहेत तर 10 मार्क आहे आणि 10 क्वेश्चन आणि प्रत्येक क्वेश्चन 1 मार्कासाठी। तर या पद्धतीनं जर आपण बघितलं तर जो काय आपला पेपर असणार आहे तर तो किती मार्कांचा असणार आहे तर तो 150 मार्कांचा असणार आहे। या ठिकाणी मी मार्क करतोय 150 मार्क, आणि ते किती मार्क असणार आहे त्याचे तर ते असणार आहे 150 मार्क असणार आहे। ओके, तर या पद्धतीनं जो काय आहे तर 150 मार्काचा पेपर असणार आहे, त्यानंतर त्याला 150 क्वेश्चन्स असणार आहेत। तर या ठिकाणी आपण मार्किंग स्कीम बघितली। आता सिलॅबस थोडासा इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात की सिलॅबसमध्ये काय काय कंटेंट्स असणार आहे। ओके, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर कंटेंट्स ऑफ सिलॅबस बघूयात आपण।
जो काही आपला पहिला एरिया आहे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, तर यामध्ये जो काही महाराष्ट्र TET सेल आहे तर त्याला काय काय अपेक्षित आहे, तर ते काय काय विचारतील, तर त्यांनी ते सिलॅबसच्या कंटेंट्समध्ये दिलं आहे, अगदी स्पष्टपणे मेन्शन केलं आहे. हे जे काही आम्ही स्क्रीनशॉट दाखवतो आहे, तर हे महाराष्ट्र जे काही आपलं MSCET सेल आहे, तर याच्यावरनं जे काही इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यातनं मी हे स्क्रीनशॉट घेतले. डाटा अतिशय ऑथेंटिकेट आहे, तर त्याच्यात काय दुमतच नसावं. ओके, तर जो काय पहिला एरिया बघू आपण, लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग. दिस सेक्शन विल टेस्ट कॅन्डिडेट इंटरेस्ट टुवर्ड द स्टडी ऑफ लॉ, लीगल ॲप्टिट्यूड अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. म्हणजे या ठिकाणी जो काय त्यांना कॅन्डिडेट आहे, तर त्याचं लॉबद्दल किंवा किती इंटरेस्ट आहे, किंवा लीगल ॲप्टिट्यूड त्याचं आणि त्याच्यातली जी काही प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी त्यात किती आहे, तर ते त्यांना टेस्ट करायचं आहे. द क्वेश्चन विल बी फ्रेम विथ द हेल्प ऑफ लीगल प्रिपोजिशन्स अँड सेट अ फॅक्ट ऑफ टू विच द सेड प्रिपोजिशन्स हॅव टू बी ॲप्लाइड. म्हणजे काही त्यांना एक लिगल फॅक्ट्स दिले जातील आणि त्याच्यानुसार जे काही क्वेश्चन्स आहेत तर ती विचारली जातील. सम प्रिपोजिशन्स मे नॉट बी ट्रू इन अ रिअल सेन्स, म्हणजे काही जे काही दिलेलं असतील वाक्य तर ते रिअल सेन्समध्ये म्हणजे ते वास्तव वस्तुस्थितीला धरून नसणार आहेत. द कॅन्डिडेट विल हॅव टू ॲज्युम द ट्रूथ ऑफ दिस, पण कॅन्डिडेटनी ते खरं मानायचं अँड आन्सर द क्वेश्चन ड्रॉइंग वेल सपोर्टेड कन्क्लुजन, आणि त्याच्यानुसार त्याने जो काही उमेदवार आहे तर तो आन्सर. तर याच्यावरती देखील आपण एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूयात, की जो काय आपला 30 मार्काचा हा आपला जो पार्ट आहे, ओके सॉरी 40 मार्काचा आहे तो, ठीक आहे. तर त्यानंतर जो काय पुढचा आपला सेशन आहे, पुढचा जो काय आपला एरिया आहे, तो म्हणजे जनरल नॉलेज विथ करंट अफेअर. याच्यात आपली जरा काय म्हणू की जरा व्हिडिओ सिरीज मोठी असेल आणि जी तुमच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त देखील ठरणार आहे. तर तो जो काय सेक्शन आहे आपला, तर तो आहे 30 मार्काला जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स. तर याच्यात काय काय असणार, द टॉपिक सच एज हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये काय असणार आहे, एन्सियंट, मेडिवल अँड मॉडर्न. आता एन्सियंट म्हणजे प्राचीन, मेडिवल म्हणजे मध्ययुगीन आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर ज्योग्राफी असणार आहे, जनरल सायन्स असणार आहे, इकॉनॉमिक्स असणार आहे, सिव्हिक्स म्हणजेच नागरिकशास्त्र अँड द करंट अफेअर ऑफ द पास्ट 1 इयर, म्हणजे मागील एका वर्षाचं ते काही चालू घडामोडी आहे, तर ते या ठिकाणी ते विचारणार आहेत. आणि आपली जी काही वेब सिरीज असणार आहे मेजरली, तर ती करंट अफेअर्स आणि त्यानंतर ज्योग्राफी असेल, जनरल सायन्स असेल, इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र असेल आणि सिव्हिक्स म्हणजेच नागरिकशास्त्र यावरती आपण भर देणार आहोत. द सब्जेक्ट इज टू असेस द नॉलेज ऑफ रिसेंट हॅपनिंग अँड अवेअरनेस ऑफ द वर्ल्ड, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की चालू घडामोडी इन सेन्समध्ये, ओके, की त्याबद्दल कॅन्डिडेटला किती अवेअरनेस आहे, तर याबद्दल ते विचारणार. त्यानंतर पुढचा जो काही टॉपिक आहे आपला, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग. द सब्जेक्ट इज टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲबिलिटी टू आयडेंटिफाय पॅटर्न, म्हणजे या ठिकाणी कॅन्डिडेटला एखादा पॅटर्न दिला जातो की जो जसा ABCD असते आणि त्यातला एखादा वर्ड मिसिंग असेल किंवा ती अरेंजमेंट असे असेल का A त्यानंतर D त्याच्यानंतर H असेल, तर यामध्ये आपण जर बघितलं तर दोन दोन अल्फाबेटचा गॅप आहे, ओके. तर पुढील जो काय असेल तर तो अल्फाबेट कोणता असेल असा या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. तर या पद्धतीने आपण लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगवरती देखील एक 10-12 जे काही व्हिडिओ आहे तर तो बनवायचा प्रयत्न करूयात, कारण आपल्याकडे जो टाईम लिमिट आहे तर तो थोडासा शॉर्ट आहे. त्याच्यामुळे लॉजिकल लिंक अँड रेक्टिफाय इलॉजिकल आर्ग्युमेंट्स, इट विल इन्क्लूड वाईल्ड अॅनॉलॉजी, कम्प्लीटिंग आर्ग्युमेंट्स, ड्रॉइंग अ वेल सपोर्टेड कन्क्लुजन, रिझनिंग बाय अॅनॉलॉजी, अप्लाय प्रिन्सिपल ऑर रूल्स. फर्दर दी सब्जेक्ट इज टू बी मेजर दी ॲबिलिटी टू अंडरस्टँड स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चरचं पॅटर्न कसं असेल ते देखील या ठिकाणी विचार. रिलेशनशिप अँड ड्रॉइंग लॉजिकल कन्क्लुजन अबाउट दी स्ट्रक्चर, म्हणजे त्याच्यात काय रिलेशन असणार किंवा ड्रॉइंग लॉजिक काय असणार आहे किंवा कशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर असणार आहे यावरती देखील क्वेश्चन असणार आहेत. इट इन्क्लूड्स रिझनिंग डिटेक्टिवली फ्रॉम दी सेट ऑफ स्टेटमेंट अँड रूल ऑर प्रिन्सिपल दॅट डिस्क्राईब द रिलेशनशिप अमंग दी पर्सन्स, थिंग्स ऑर इव्हेंट्स, या ठिकाणी आपल्याला विचारले जाणार आहेत. तर या ठिकाणी आपण थोडं इन डिटेल्समध्ये बघूयात. ज्यावेळेस आपला आता 40 मार्काला आहे, म्हणजे भरपूर एक चांगला असं वेटेज आहे. त्यानंतर इंग्लिश, दिस सेक्शन विल कन्सिस्ट द क्वेश्चन्स ऑन द एरिया लाईक व्हॉकॅब्लरी. आता व्हॉकॅब्लरीमध्ये सिनोनॉम्स, अँटोनॉम्स अँड अॅनॉलॉजी, याच्या प्रत्येक याच्यावरती आपण एक एक किंवा दोन दोन व्हिडिओ बनवणार आहात. त्यानंतर प्रोएफिशियन्सी असेल, प्रोएफिशियन्सीमध्ये काय येतं, तर आयडम अँड फ्रेजेस येतात, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स येतं, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट अँड अरेंजमेंट असतं आणि फिलिंग दी ब्लँक्स असतं. तर हे जे काय आहे तर ते प्रोएफिशियन्सीमध्ये विचारलं जातं. तर याच्यावरती देखील आपण फ्रेजेसवरती एक बनवूयात किंवा आयडम अँड फ्रेजेसवरती एक, वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती एक एक व्हिडिओ बनवूयात. त्यानंतर पुढील आहे इंग्लिश युजेस एरर, म्हणजे इंग्लिशमध्ये जे काही एरर असतात, तर एरर कसले कोणत्या टाईपचे असतात, कॉमन एरर असतात, काही स्पॉटिंग एरर असतात, इनअप्रोप्रिएट युजेस ऑफ वर्ड असतं की म्हणजे चुकीचे शब्द यूज केलेले असतात, किंवा स्पेलिंग मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेकवरती देखील आपण एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न
करूयात आणि त्यानंतर पुढे आहे इंग्लिश कम्प्रेहेन्शन, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एक उतारा देखील असणार आहे. ओके, जसं मराठीत आपण बघितलं असेल काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये का वरती पॅसेज दिलेला असतो किंवा उतारा दिला असतो आणि खाली 5 क्वेश्चन त्याचे असतात आणि त्याची उत्तरं आपल्याला त्या उतारावरनं द्यायची असतात, त्यालाच आपण इंग्लिश कम्प्रेहेन्शन असं म्हणतो. ठीक आहे, पुढचा जो काही आपला एरिया आहे तर तो आहे मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड. आता या ठिकाणी इंग्लिश जर सांगायचं राहिलं 30 मार्काला हा सेक्शन आहे आपला, आणि पुढे आपला जो काय एरिया आहे तर तो आहे मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड. आता याच्यात इन डिटेल्समध्ये काय विचारणार, दिस सेक्शन इज टू बी टेस्ट द न्यूमेरिकल ॲबिलिटी ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे तो किती त्याची जी काही कॅल्क्युलेशन ॲबिलिटी आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की तो किती चांगल्या प्रकारे एखादं गणिती प्रक्रिया करू शकतो, तर हे त्यांना टेस्ट करायचं. द कॅन्डिडेट मॅथमॅटिक क्वेश्चन विल बी सेट फ्रॉम 10th स्टँडर्ड, म्हणजे जी काही लेवल असणार आहे, लेवल ऑफ व्हेरियस टॉपिक्स इन्क्लुडिंग, म्हणजे जी 10वीची जी काही आपली स्टँडर्ड असते, 10वी जी काही इयत्ता असते, तर त्या इयत्तेच्या लेवलचं या ठिकाणी गणित आपल्याला विचारलं जाणार आहे, म्हणजे अगदी ते सोपं लेवलचं असणार आहे. आता त्याच्यात काय काय असणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉसेस असणार आहे, स्पीड अँड डिस्टन्सवरती असणार आहे, टाईम अँड वर्कवरती काही क्वेश्चन्स असणार आहे, त्यानंतर अल्जेब्रावरती असणार आहे, ओके, म्हणजे बीजगणित, त्यानंतर ॲव्हरेजवरती असणार आहे म्हणजे सरासरी, त्यानंतर वेन डायग्राम म्हणजे एक तर्क डायग्राम असते, तर त्यावरती देखील या ठिकाणी प्रश्न. आणि हा जो काय आहे तर तो अतिशय कमी, म्हणजे 10 मार्काला आपल्याला या ठिकाणी या एरियाला वेटेज आहे. तर अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर 150 मार्क आणि 150 क्वेश्चन असणार आहेत. ओके, तर आता पेपरचा पॅटर्न म्हणजे पेपर कसा असणार आहे आपला, तर तो आपण या ठिकाणी थोडंसं बघूया. द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ 4 ऑप्शन्स, म्हणजे या ठिकाणी आपलं प्रश्न जे काय आहे तर ते जे काय आहे तर बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. म्हणजे जसं तुम्हाला एखादा प्रश्न दिला जाईल, ओके, की सध्या भारताचे राष्ट्रपती कोण, आणि त्याच्या खाली 4 पर्याय असतील, तर त्यातला तुम्ही एखादा पर्याय जो काय बरोबर पर्याय आहे तर तो निवडायचा आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो काही पॉईंट आहे आपला, देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग सिस्टम या पेपरला लागू नाही, म्हणजेच आपल्याला 150 पैकी जवळजवळ 150 मार्काचा पेपर सॉल्व्ह करायचा, कारण निगेटिव्ह नाही आहे. ओके, असं हे साईडवरनं मी घेतलं इन्फॉर्मेशन ब्राउचर, म्हणजे अगदी ऑथेंटिकेट माहिती आहे. त्यानंतर पुढचा जो काही टॉपिक आहे आपला, द टाईम अलॉटेड इज 2 आवर्स, दॅट इज 120 मिनिट्स, म्हणजे आपल्याला पेपरसाठी म्हणजे 150 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला किती वेळ मिळणार आहे, तर 120 मिनिटं. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना टाईमचा प्रॉब्लेम येतो, तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट वे आहे की जे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करणे, टाईम लावून पेपर सॉल्व्ह करणे, तर हेच त्याला बेस्ट सोल्युशन आहे. त्यानंतर पुढचा जो काय आहे, द क्वेश्चन विल बी इन इंग्लिश अँड मराठी, म्हणजे जे काय आपला पेपर असणार आहे तर तो 2 लँग्वेजमध्ये असणार आहे, फर्स्ट म्हणजे इंग्लिश आणि सेकंड म्हणजे मराठी. आणि आत्ता जो काही आपला इंग्लिश जो काही एरिया आहे किंवा जो सेक्शन आहे तर तो इंग्लिश सेक्शन हा इंग्लिशमध्येच असणार आहे, याचा अर्थ नाही का 2 भाषेत पेपर आहे मग इंग्लिश पण मराठी देईल, तर असं कदापि असं होणार नाही, त्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची. ओके, इंग्लिश हा सेक्शन फक्त इंग्लिशमध्येच असणार आहे, बाकीचे मराठीत असतील. त्यानंतर द मॉक टेस्ट लिंक फॉर प्रॅक्टिस विल बी प्रोव्हाइडेड फॉर कॅन्डिडेट टू प्रिपेअर देमसेल्फ फॉर ऑनलाईन CET, ज्यावेळेस आपले हॉल तिकीट इश्यू होतील तर त्यानंतर ही लिंक दिसणार आहे एक आपली महाराष्ट्र TET सेलची जी काही वेबसाईट आहे त्यावरती, आणि त्याच्यावरनं आपल्याला एक मॉक टेस्ट ते प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, तर प्रॅक्टिस करायची, कारण 150 क्वेश्चन आहे, 120 मिनिटं आहे, ॲक्च्युली सफिशियंट टाईम आहे, पण तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टाईम पुरत नाही. त्याच्यासाठी एकच सोल्युशन आहे, प्रॅक्टिस 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 मेक मॅन्स परफेक्ट. ओके, त्यानंतर हॉल तिकीट अँड एक्झाम डेट या ठिकाणी आपण बघणार आहोत, की जो काही हा मी स्क्रीनशॉट दाखवतो आहे तर तो मी जे काही कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रचं, तर त्यावरनं मी हे घेतलेलं आहे. तर या ठिकाणी इश्युईंग ऑफ हॉल तिकीट या जर बघितलं आपण तर ते 15/7/2022 पुढे आपल्याला हॉल तिकीट मिळायला स्टार्ट होणार आहेत, आणि आपली जी काही एक्झाम आहे जी 5 वर्षाच्या कोर्ससाठी, तर ती 2/8/2022 रोजी होणार आहेत. सगळ्यांनी एक्झाम डेट लक्षात ठेवायची, जवळजवळ आपल्याकडे किती दिवस आहे तर 35 दिवस, आजचा दिवस आपण जर काउंट केला तर आपल्या जवळजवळ 35 ते 36 दिवस आपल्याकडे या ठिकाणी आहेत. तर एवढ्या कमी टाईममध्ये आपल्याला मॅक्झिमम मार्क अचीव करायचा प्रयत्न करायचा आहे, ॲटलिस्ट 110 अबो. ओके, तर निश्चितपणाने तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नुसतंच आवडलं नाही तर ती ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच उपयोगात आली असेल, तर तुम्ही ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि शेजारी जे काही बेल आयकन आहे तर ते दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हा जो काही व्हिडिओ आहे तर तो आपल्या मित्रांमध्ये देखील शेअर करा, की जेणेकरून जास्त विद्यार्थी असतील तर शिकवणाऱ्याला देखील जास्त या ठिकाणी प्रोत्साहन मिळतं. तर त्या दृष्टीने तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा,
आणि हा व्हिडिओ फक्त आपण जर बघितलं तर जे काही स्पर्धा परीक्षा असतात तर त्यांच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. ओके, कारण प्रत्येक ठिकाणी तुमचं करंट अफेअर लागतं, जिओग्राफी लागतं, सिविक्स लागतं म्हणजेच नागरिकशास्त्र लागतं, ॲप्टिट्यूड असेल किंवा हे पोलीस भरती असेल, तुमच्या इतर MPSC च्या एक्झाम्स असतील, तर त्यात देखील ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या दृष्टीनं देखील तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करू शकता. थँक्यू.